पाटील बोलताय, थेट जाऊया। तेव्हा वरतून तशी माहिती पण नाही पण घेतलास ना, त्यामुळं ते अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार पण नाही आणि संबंधित अधिकाऱ्याने ते वाटू सुद्धा नाही, तुम्हाला ते वाटू दिले जाणार नाहीत। एक मुद्दा क्लिअर, दुसरा उद्याची उद्या सरकारनं अधिवेशन बोलवण्याची, विशेष अधिवेशन बोलवण्याची घोषणा करू महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे साहेबाची जी समिती आहे तिलाच राज्याचा दर्जा देऊ, तोच प्रथम अहवाल तयार झालेला आहे किंवा तयार करू, त्याच आधारे समितीला राज्याचा दर्जा देऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावेत। जर तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाबत उद्या ठोस दिवसभरात निर्णय नाही घेतला, आज रात्रीत किंवा उद्या, तर उद्या संध्याकाळपासून पुन्हा मी पाणी बंद करणार, सगळं जबाबदार सरकार राहणार। महाराष्ट्र शांत आहे, सरकारला महाराष्ट्र शांत राहू द्यायचा नाही असा सरकारचा अंदाज आहे, त्याला आम्ही काय करू शकत नाही। तुम्ही जाणून बुजून मराठ्यांवरती आणि त्यांच्या जातींवरती मराठ्याच्या वर्षानुवर्षे अन्याय करताय, तुम्हाला आणखीन अन्याय करायचा दिसतोय। आता आम्ही अन्याय सहन करू शकत नाही, जर तुम्ही आज रात्रीत आणि उद्या विशेष अधिवेशन बोलून मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश केला नाही तर उद्या आपलं पाणी संध्याकाळपासून बंद होणार आहे, याची सरकारनं नोंद घ्यावी। बीड जिल्ह्यात संचारबंदी लावली त्याबद्दल आमचं काय मत नाही, ते कुणी केलं काय केलं माहीत नाही, परंतु गोरगरिबांच्या लेकरांना तुमचा SP आणि कलेक्टर मुख्यमंत्री साहेबांना विशेष करून सांगतो, त्यांना तिथून हटवणे किंवा आंदोलन न करू देणे, हे प्रकार तातडीनं बंद करायला लावा। हे मी दुपारीच सांगितलेलं आहे, एका दिवस बंदही झाले असतील मला माहीत नाही, पण नसते झाले तर आंदोलन अगोदर आहे नंतर तुमची संचारबंदी आहे, अगोदर आमचे आंदोलन आहेत, अगोदर तुमची संचारबंदी नाही, अगोदर आम्ही आहेत, त्याच्यामुळे तुमची संचारबंदी फिंचारबंदी तिकडं बाजूला ठेवा। जर तुम्ही एखाद्या पोरावर गुन्हा दाखल केला आणि त्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मी स्वतः इथून उठल आणि बीडच्या कलेक्टर आणि SP च्या समोर जाऊन बसेन, मग तिथं 10 लाख मराठे येते का, 10 लाख रे 10 लाख रुपये, 10 लाख लोक येणार का 5 लाख येणार हे मला माहीत नाही, पण मी मग तिथं समोर येऊन बसलो तर तुमची खूप फजिती होऊन, याची तुम्ही काळजी घ्या। मी कलेक्टरांच्या आणि SP सुद्धा दारात जाऊन बसू शकतो, तुम्ही तुमची संचारबंदी आमकं तमकं काय राबवायचं तर राबवा, परंतु जर माझ्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाला त्रास झाला तर सरकारसह संबंधित, जरा पुढं हात करा नका, हात लांब नाही तुमची, सरकारसह संबंधित प्रशासनाला जर तुम्ही आम्हाला त्रास दिला तर आम्ही सुद्धा तुम्हाला गप्प बसू देणार नाही, याला धमकी समजू नका, कारण आम्हाला त्रास देता म्हणजे तुम्हाला पण मग सुट्टी नाही। एकदा झालं तुमच्याकडून आम्ही सहन केलं, आम्ही आता पुढं सहन करणार नाही, कारण तुम्हाला आज काय गरज नव्हती त्या केजच्या लोकांना उठलायची किंवा ते आंदोलन मोडीत काढायची, लोकशाही पद्धतीने आंदोलन आहे, त्यांना आत्ताचे आत्ता आंदोलन करू द्या, नसता उद्या तुमच्याकडे बघितल्याशिवाय मी राहणार नाही, मी स्वतः तिकडे येणार आणि मग तुम्हाला कळत मग जनता काय असतील मराठे काय असतील, तुम्ही आणखीन शहाणे व्हा आणि हेच मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला आणि मुख्यमंत्र्याला सांगतो, बीडचा जो काय प्रकार झालाय तो ताबडतोब थांबवा आणि तुमच्या SP ला आणि कलेक्टरला तंबी द्या, कारण तुमचे SP कलेक्टर किती हुशार आहे ते आम्हाला चांगलं माहिती, कारण त्यांना पुरावे मागितले होते मराठा आणि कुणबी असलेल्याचे, त्यांनी सांगितलं बीड जिल्ह्यात काहीच नाही, इतके जातीवादी अधिकारी असतील
की आम्ही पहिल्यांदा बघितलं ज्यावेळेस आमच्या वैयक्तिक अभ्यासकाने शोधले त्यावेळेस नुसते गेवराईत 10,000 निघालेत पुरा. मग तुमचे इतके जातीयवादी अधिकारी असतील, अधिकारी कधीच जातीयवादी नसतो, तो सगळ्याच असतो. याचं अधिकाऱ्यानं भांडफान मराठ्यांच्या आंदोलनाला जर तुम्ही त्रास द्यायचा प्रयत्न केला बीडसह महाराष्ट्रात कुठेही तर तुम्हाला जशास तसं उत्तर मिळणार हे मुख्यमंत्र्याला मी जाहीर सांगतो. आम्ही शांततेत आंदोलन करीत असताना तुम्ही जर आम्हाला त्रास देणार असाल तर हे मुख्यमंत्र्यांनी अगोदर समजून घ्या. मुख्यमंत्री साहेबाला स्पष्ट सांगतो की आम्ही शांततेत करीत असताना आम्हाला जर त्रास दिला तर आमचा नाविलाज आहे. मग तुम्ही तुमच्या लोकांना आज रात्रीतून सगळ्यांना तंबी द्या, तुमची 144 संचारबंदी काय असेल ते राहू द्या, पण आमचं अगोदर आंदोलन आहे, नंतर तुमचं आहे. अगोदर आमचं आहे, अगोदर यालाच किंमत. त्याच्यामुळे आमच्या लोकांना बीडसह महाराष्ट्राला कोणाला त्रास द्यायचा नाही. तुम्ही नसता पुढची जबाबदारी आमची नाही, मग ती सरकारची. आणि उद्या तुम्ही तातडीनं किंवा आज रात्रीतून तुमचा विचार करा, अधिवेशन बोलवा आणि सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. तुम्ही अर्धावट द्याल आणि जर हे उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही मान्य नाही केलं तर उद्यापासून आपलं पाणी पुन्हा बंद होणार आहे, याची काळजी घ्या. कारण याला सगळं जबाबदार सरकार राहणार आहे, समाज नाही. धन्यवाद. मुख्यमंत्र्यांशी तुमचं पुन्हा बोलणं होणार होतं, सोबतच अभ्यासकांची तुमची बैठकी आयोजित करण्यात आली आहे, ती किती वाजता आहे, उद्या काही होणार आहे का, आणि मुख्यमंत्र्यांशी नंतर काही संवाद झालाय? नाही, मुख्यमंत्री संवाद झाला नाही, पण असं खोटी चर्चा करायची असेल तर मला मी मुख्यमंत्री साहेबांशी करायचं नाही. मी सकाळी स्पष्ट मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं, तुम्ही नोंदी सापडल्यात या आधारावर सरसकट द्या, तुम्ही झाले तेवढ्याला देऊ नका. जेवढ्या नोंदी सापडल्या तुम्ही तेवढ्याला देणार तर तुमचं आमचं जमणार नाही, स्पष्ट सांगितलं होतं. तरी का निर्णय घेतला? याचा अर्थ तुम्हाला मराठ्यांना मुद्दाम उचकायचा, याचा अर्थ असा होतो. ठीक आहे, मग तुम्हाला सरसकट देता येत नाही ना, हां, तुम यांच्या एक ध्यानात नाही काय? 50% आम्ही एकटेच आहेत महाराष्ट्रात, नुसते मराठी, नुसते मराठी एकटे 50% आहेत आम्ही. आम्हाला आम्ही एकटे 50% आमच्या बाजूनं दलित आणि बौद्ध बांधव म्हणजे आठवले साहेब असोत किंवा प्रकाश आंबेडकर साहेब असोत, हे सुद्धा आमच्या बाजूने, धनकर बांधवसुद्धा सगळे आमच्या बाजूने, ग्रामीण भागातला ओबीसी बांधवसुद्धा आमच्या बाजूने, मुस्लिम बांधवसुद्धा आमच्या बाजूने. आणि हे त्यांच्यामुळे जर आम्हाला आरक्षण देणार नसले तर आम्ही एकटेच 50%, त्याला आमचा मग नाविलाज. तुम्ही दुसऱ्यांमुळं आमच्या लेकरांच्या मुंडक्यावर पाय देणार असाल तर जे व्हायचं असेल ते होईल, त्याला आमचा मराठ्यांचा मग नाविलाज. तुम्ही त्यांच्यासाठी आमचे लेकर पैसे मारताय काय? आम्ही तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही अध्यादेश आजचा काढू नका किंवा निर्णय घेऊ नका. अर्धवट अर्धवट आम्हाला मान्य नाही. आता पुराचे पुरा उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही करत असला ठीक, उद्यापासून पाणी बंद झालं आणि होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सरकारची. धन्यवाद. ओबीसी नेते असं सांगतायत जर जर सरसकट निर्णय घेतला तर आम्ही मोठं आंदोलन उभं करू, कारण आम्ही ओबीसी ही मराठ्यांपेक्षा मोठी संख्या आहे. बघू बघू म्हणा मग त्याला आता काय तुम्ही धमक्यात देणार असाल तर मोठी जाती का बारीक जाती त्याला आम्ही काही करू शकत नाही. खाताचे खाता आमचं 37% तुमची लोकसंख्या खातात, 32% पेंड आहे का तुमची? हा, धमक्या देणार बार बार तुम्ही, आम्ही 32 आहेत 34 आहेत असो दे असले तर 32 तुझे बघू, आमचे बी 32 आहेत का 50 आहेत का काय आहेत? तुम्ही धमक्या देऊन गोरगरिबांचे मराठ्याचे पोरं मारायचे ठरवलं काय? हा, असं कोणची एजन्सी तुमच्या देशात की 37% ओबीसी लोकसंख्या 32% खाती आरक्षण? अर्ध किती होतं? फुकटचे फकट खायचं लोकांचं? आणि इथं आम्हाला सांगणार आम्ही मोठं आंदोलन कर, तुला काय करायचं? कर कोणचं आंदोलन करायचं? धमक्या देऊन गोरगरिबात लेकर मारता का तुम्ही? आम्ही आंदोलन करून अमुक करून तमुक करू? एक तर फुकटचे खाताचे खाता आमचं, तुमची 37% लोकसंख्या, तुम्हाला 18% पाहिजे खाता 32%, आणि वरून सांगता आम्हाला मी आंदोलन करू कर, तुला आंदोलन करायचं कर, चल बघू काय तर. तुम्ही का पागल समजता का? आमचे लेकरं फासावर चढायची वेळ आणली तुम्ही? सरकार त्यांच्याच परत चुळी ढुंगर धरत बसलंय, त्यांचं त्यांच्याच टांगड्या धरत आहे, त्यांच्याच पाया धुत तीर्थ म्हणून पेत आहे.
सरकार एक असलं सरकार असतं का? आमचा हक्क आम्हाला द्या नसता तुम्हाला जळजय काय होईल मला नाही माहीत. आमचं आंदोलन शांततेत होणार पण कोण कोण आंदोलन करतात ते बी आम्ही बघतो, सरकार बी कसं काय काय करतं ते बी बघतो. तुम्ही मजा लावली काय आमच्या इकडं गोरगरिबांचे लेकरं मारायचे? तुम्हाला त्यांची गरज आहे ना, आमची गरज नाही का मराठ्यांची? एकच जणाची गरज आहे, बार बार सांगतात त्यांची गरज आहे त्यांची गरज आहे. मराठे काय वापरायला ठेवले काय तुम्ही? तुम्ही मजा लावली, तुम्हाला कळण हे शांततेचे आंदोलन कसं आहे. कर म्हणा कोणा कोणाला करायचं ते आंदोलन बघतो आम्ही. पण प्रेस घेतली आणि कालच्या घर जाळण्याचा प्रयत्न झाला, आम्ही आता शांत बसणार नाही, पोलीस बघीची भूमिका घेणार नाही. 300-700 गुन्हे दाखल होणार आहे, टार्गेट केलं जात आहे विशिष्ट लोकांना अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं. कोणी देवेंद्र? त्यांना दुसरं काय आलं आयुष्यात? एवढंच केलं यांनी उभ्या आयुष्यात, एवढंच केलं. कोण टार्गेट केलं, कोण कोणाची घरं जाळली, कशाला बोलता मग आम्हाला? कशाला घरं जाळली कोण? आणि ते कुणी जाळले आम्हाला माहिती का? तुम्हाला माहिती का मराठ्यांनी जाळले कोण जाळले? तुमच्यात लोक घुशीत आणि तुम्हीच जाळीता. आणि तुम्ही आम्हाला शिकायला लागले 3-7. भाजप तुमच्यामुळे संपायला लागले ना मग? कशामुळे संपायला लागले? रिवाज कशामुळे आले ते इतक्या राज्यात? या असले नमुने आहेत ना मोघम बडाय हाणणारे. निधी आमचा आहे, कर आमचा आहे, जनतेचा. फुकट पैसे खायचे, बासुंद्या खाय, गुलाबजांबू खाय, फुकट खायचं. यांना सुचना आता आणि कोणकडे बोलाय 307 करीन आणि आमका करीन? कर तुला काय करायचं? तुम्ही ठरवलंच ना आता राज्यात अशांतता राहिली पाहिजे, त्यामुळे तुमची बुद्धी जेवढी असेल तेवढीच तुम्ही बोलणार आहे. आमचा नाविलाज आहे, तुम्ही आम्हाला आमचा हक्काचं आरक्षण द्या नाही तर मराठ्याचं नाविलाज आहे. त्याला पर्याय नाही आमचा. आम्ही उद्या संध्याकाळ पोहोच वाट बघू, आमचं पाणी सुटलं आंदोलन शांततेत राहणार. पण तुम्ही किती ताकदवर आहेत आणि किती 307 करतात ते बी आम्हाला आता बघायचं आहे तुमच्याकडे. आज दुपारी तुम्हाला उद्धव ठाकरे यांनी फोन केला होता, सोबतच राज ठाकरे यांनी पत्र लिहून ट्विटरवर त्यांनी एक मेसेज टाकला तुम्हाला की तुमची महाराष्ट्राला गरज आहे आणि हे सरकार फसवाय असं राज ठाकरे म्हणाले की तुम्ही उपोषण मागं घ्यावं. राज ठाकरे उद्धव ठाकरे सुद्धा बोलले आता. उद्धव साहेब बोलले, राज साहेब बोलले, बरेचसे जण बोललेत मला आज दिवसभरात. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, फसव आहे. पण आता आम्ही तरी कवर बसाव, आम्हाला बी काही मर्यादा आहेत का नाही? आम्हाला आमचा बी काही संयम आता आमच्या लेकरांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलेत ना. आम्ही तरी आता कवर बस हे कसे फसवू देत नाही, याला वाजताच आम्ही आहेत आता. हे काय करतेत? हे फक्त सांगतेत, ते रस्त्यावर येतील, ते आंदोलन करतील, हे आंदोलन करी ते आंदोलन करू दे, केलं कर चल करू दे. आम्हाला एकट्याला घाबरता काय तुम्ही? तेव करीन आणि हेव करीन त्यांच्या हातात हे काय करायचे ते. आम्ही शांततेत करणार, आम्हाला कोणाच्या अंगावर जायचं नाही. पण आमच्या अंगावर आला मग त्याला कोणाला रस्त्यावर येईल त्याला येई म्हणा. जालना जिल्ह्यातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असे मेसेज येत आहे. जालना जिल्ह्याची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असे मेसेज येत आहे. शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. हे रिस्टोअर होताच आम्ही तुम्हाला SMS द्वारे कळवू असे एअरटेलचे मेसेज आलेले आहे. सरकारला कामच काय दुसरं? हे असे बांगड्या भरल्या चाले करायचे, त्यांच्या हातात बांगड्या पाहिजे होत्या सगळ्याचे. हे मर्दासारखं चालवतच नाही, आतून काड्या करतात. सरळ सांगायचं, कुठं नेट बंद कर, कुठं काय बंद कर. मराठ्याचं आंदोलन तुम्हालाच नाही, तुम्ही आणखीन किती जाती विरोधात उतरा आता थांबत नाही. हां, तुम्हाला खेटायचंच ना. आमचं तर शांततेच आहे, तुमचं आंदोलन तुम्ही सेपरेट करा. आमच्या का अंगाडू यायचा प्रयत्न केला रे बाबा, मग आता त्याला आमचा सुद्धा नावे राहील. कारण आम्ही तुम्हाला भाऊ भाऊ म्हणतो, पण भाऊ भाऊ जर सारखंच दांडकं घेऊन आमच्याकडे येणार असला तर मग आम्हाला सुद्धा मर्यादा आहेत, आम्हाला आमच्या मर्यादा सोडावं लागणार आहेत. आणि याला जबाबदार सरकार राहणार आहे, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, त्यातला एक मुख्यमंत्रीचा जास्त जबाबदार राहणार आहे. कारण त्याला अशा काड्या करायची लय सवय. हा चला, धन्यवाद. नाही, मी त्यांच्या म्हणण्याचा आदर करतो, परंतु हे भंकप्पा असू नाही तर काय असू, मराठ्यांनी एकदा जर मनात घेतलं ना आम्ही वस्तातच आहे त्यांना आता. हा आम्ही शांतच आहे, पण आम्ही वस्तात आहे यांचे. आता पहिले तर आम्ही यांच्या हातात धमक्याला भ्यायला तयार नाही. आता इथून मागं ठीक होतं, अमुक रस्त्यावर उतरं आणि तमक्यामुळं तुम्हाला मिळाला. फुकट खाता का? फुकट खाता आमचं?
हा इतके 32-40 वर्ष झालं आमचं फुकट आरक्षण खाता आणि परत मला रस्त्यावर येणार, तू ये बर रस्त्यावर, तू आमच्या वाटा जाय फक्त, आम्ही शांततेत करणार, ही राग नाही आहे, मी बुद्धी ढळली नाही, मी सत्य सांगतो, आमची सहनशील त्याचं काय अंत आहे, 40 वर्ष झाला फुकटचे फाकट आमचं आरक्षण खाता आणि परत म्हणता आम्ही रस्त्यावर उतरू, उतर तू रस्त्यावर, तुपल्या हद्दीत तो उतरायचा, आमच्या अंगावर यायचा प्रयत्न करायचा नाही, याला जबाबदार सरकार राहणार, त्यातला तर उपमुख्यमंत्री 100% राहणार, आम्ही बी आता आमच्या अंग आम्ही कोणावर जाणार नाही, आम्ही शांत जाणार, पण अंगावर आला ना आता नाविलाज आहे त्याला, आता सरकारला होऊन द्यायचं ना, तुम्हाला बी दार उघडून देत नाहीत आम्ही आता, हा त्याला आमचा नाविलाज आहे, उद्या संध्याकाळपर्यंत अधिवेशन बोलून आज रात्री तुम्ही काय कुठं करायचं करायची, मराठ्यांना आरक्षण देण्याचं किंवा किती दिवसात देणार याची तरी घोषणा करायची, नसता अधिवेशन कोणत्या दिवशी बोलणार आहे याचं तरी संध्याकाळपर्यंत सांगायचं, नसता उद्या पाणी तुटलं मराठ्यांना जाहीर आव्हान आहे, आपले साखळी उपोषण आमरण उपोषण शांतते सुरू ठेवा, कोणता अधिकारी आडवीत नाही, काय नाही काय नाही, अधिकाऱ्याचं राज्य नाही आपलं राज्य, हा त्याला एकदा गोडी सांगा, नसता मी बी दाखवतो त्या अधिकाऱ्याला कोण आहे त्याला, कारण आपले साखळी उपोषण आमरण उपोषण सुरू ठेवा आणि आपल्या गावात नेत्याला नाही येऊन द्यायचं म्हणजे नाही, ह्या दोन भूमिकेवर उद्या थांबरा, उद्या संध्याकाळपासून आत्महत्या एकाने करायची नाही, तुम्हाला स्पष्ट मराठी सांगतो आता मराठ्याला, आत्महत्या करायची नाही, आपल्याला यांना खेटायचं आहे आता, भेकाडासारखं मरायचं नाही, लढून मरायचंय हे भेकाडासारखं करायचं, तुम्हाला स्पष्ट मराठा भाषेत सांगतो आता, एकाने उद्यापासून आत्महत्या नाही करायची, साखळी उपोषण आमरण उपोषण आपल्या गावात येऊन द्यायचं नाही, या तीन गोष्टीवर उद्यापासून ठाम राहायचं, पुढं पुढं काय काय करायचं तर मी सांगतो, उद्या संध्याकाळपासून जर माझं पाणी सुटलं तर ह्या तीन गोष्टीवर ठाम राहायचं, उद्रेक जाळपोळ करायची नाही आणि आत्महत्या करायची नाही, हे कसं आरक्षण देत नाहीत आणि कोणाकोणाला आपल्या विरोधात उद्रेक देत ते बघू आपण बी, आता आपल्या कुंबी काय कमी जाती नाहीत, आपल्या कुंबी आपल्यापेक्षा वरचर जातीचे लोक आपल्याकडून होऊन जाऊ दे, आता सरकारला मजाच बघायची ना, बघू द्या सरकारला मजा, यांना बी दार सोडताना आला बी सरकारला, पण शांततेतच, हा ह्या शब्दाला नुसतं तुम्ही बाजून बी बसले नुसते तरी त्याला कडी सुद्धा उघडत आहेत, इतकी मराठी संख्या आपणच 50% आहेत, काय मोजायचं जर कोणाला, आपणच 50 आपल्या लेकरात मुर्जे पडले लागलेत, काय मोजायचं कोणाला, बस झाला आता मस्त लहान मोठा म्हणलं, लहान मोठ्याला मान्य कायच व्हाय ना, काय कायच लहान फिल्म काय झाला, खातो आमचं तर वरगोड लागत, आता देवची वेळ आली तर म्हणून तू रस्त्यावर येईल, ये तू रस्त्यावर ये तू, आता तुला कोणत्या सरकारचे फुस आहे ना, त्यातला एक उपमुख्यमंत्री तर कलाकार आहे त्याच्याकडे बघायला, बाळ तू लोकाला थांबव, हा बाळा तू लोकाला थांबव, तू राज्य बिघडवू नको, एक तर सगळं भाजप विद्रूप करून टाकलं जा, असे रंगीबिरंगी आले थांबरे, एक तर रंगीबिरंगी आणून सुठले तो त्या सरकारमध्ये, हा याला जा, मी सांगतो आम्ही तुमचा आदर करतो, काल परवा तुमच्या बाजूने बोलत होतो आम्ही, तुम्ही तुम्ही समाजाच्या बाबत व्यवस्थित निर्णय घ्या, कायदा सुव्यवस्था बिघडून देऊ नका, आणि तुमचा रुलच आहे पहिल्यापासून, तुम्हाला लोकात भांडण लावून दिल्याशिवाय जमतच नाही, इतके खोडीचे तुम्ही, त्याच्यामुळे मी जे आता हे म्हणले ते बी रस्त्यावर येणार, मी ओबीसी बांधवांना जाहीर सांगतो, तुम्ही विनाकारण यांचा ऐकून रस्त्यावर येऊ नका बरं का, हा मराठे येणार नाहीत, यांचा पहिल्यापासूनचा इतिहास आहे, यांनी गोरगरिबांना झुंजायला लावलं एकमेकाच्या विरोधात, यांचा पहिल्यापासून भारत देशावर इतिहास, आणि हे मलिदा खात्यात घरात बसू, ह्या बारीनं आपण उलटं होणार आहे, याने जर आमच्या आपल्या आपल्या ओबीसी तर मराठ्यात झुंज लावली तर हे घरात बसून मलिदा खात्यात नाही, यांना घरातच नाही बसून द्यायचं, हा जीव मजा बघतो ना त्याच्याच माझा लागायचा आता, असं उलटं गणित धरायचं आता, तुम्ही मराठ्यांच्या शांततेच्या युद्धात नादी लागू नका, तुम्हाला हात जोडून सांगतो, तुम्ही आमचा निर्णय तातडीनं मार्गी काढा, तिकडं मर्यादा वाढा, नाही तर तिकडं काय तुम्हाला 50% वर 200% जाय तिकडं जा, पण मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी समावेश करा, तुम्हाला काय करायचं करा, आज रात्रीतून उद्यातून मराठ्यांना आरक्षणाचा निर्णय घ्या, किती दिवसात घेणार आहेत हे तरी सांगा, अधिवेशन कोणत्या दिवशी लावणार आहेत हे तरी सांगा, नसता उद्या संध्याकाळपासून पाणी सुटलं आणि जर तुम्ही जाते आमच्या विरोधात घातल्या तर होणाऱ्या परिणामाला जबाबदार मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री जास्त करून जबाबदार, ते दोन पर्याय सांगितले सरकारला, ते दोन पर्याय, एक तर कधी आरक्षण देणार ते जाहीर करा किंवा स्पेशल विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण द्या,
दोन पर्याय कोणते देणार सरकार? नाही नाही ते द्या म्हणजे किती दिवसात देणार म्हणजे मग ते म्हणते ते तर 50 वर्ष आज रात्रीतून उद्या सांगा अधिवेशन बोलवा आणि मराठ्यांना आरक्षण द्या आहे त्याचा अहवालावर त्यालाच राज्याचा दर्जा द्या त्या न्यायमूर्ती समिती जी शिंदे साहेब आहेत त्याला आणि 2001 कायद्यानुसार मराठ्यांचा ओबीसी समावेश करून मराठ्यांना आरक्षण द्या कारण मराठ्यांचा व्यवसाय शेती सगळ्यांना शेतीवर आधारित दिले वातावरण सरकार जाणून बुजून खराब करू नका तुम्ही दिलेल्या वेळेप्रमाणे आम्ही तुम्हाला वेळ दिलेला आहे तुम्हाला आजची रात्र आणि उद्याचा दिवस आहे मी त्यानंतर पाणी सोडणार आहे काय परिणाम माझ्या शरीराचा होईल ते मला माहीत नाही आणि ते मी मानत बी नाही पण मराठ्यांचा तुम्ही चालवलेला अपमान आणि छळ आता मराठे सहन करू शकत नाहीत आणि ते घाबरायचं तर आम्हाला अजिबात नाही हे रस्त्यावर येते ते रस्त्यावर येते उद्या सकाळी 10:30 महाराष्ट्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे याच मुद्द्यावर चर्चा करायची कधी उद्या सकाळी 10:30 सर्वपक्षीय बैठक महाराष्ट्र सरकारनं बोलावलेली आहे मग आज काय करतोय दिवसभर नुसते एक एक बैठक घेते भाकरी खाते फिरायला जातात आम्हाला का पागल समजता का तुम्ही एक एक बैठक घेता 70 जण काय बोलतात तुमचे तुम्हालाच माहित आम्हाला मिळायला लागा ना तुम्ही काय बोलता नुसतेच म्हणतात बैठक झाली बैठक घेऊन काय केलं तुम्हाला आज रात्र आहे तुम्हाला जितकं स्पीडने पळता येईल गांभीर्याने घ्यायचं तर घ्या नाही तर घेऊ नका आम्हाला काही देणं घेणं नाही त्याचं पण आज आणि उद्या 2 दिवसात घ्या नंतर परत तुम्हाला शांततेचं युद्ध जडत जाणार त्याला आमचा नाविराज आणि जाती एकमेकाच्या अंगावर घालायचं बंद करा जाती एकमेकाच्या अंगावर घालायचं बंद करा आता एक बातमी आलेली आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन आलाय राज्यातली परिस्थिती नेमकी कशी आहे त्यासंदर्भात माहिती अलय बेकार आहे म्हणा त्याने सांगायचं नाही आम्हाला विचार ना फोन करून मग नंबर घ्या म्हणा त्यांना मी सांगतो खरं काय ते कधीच सांगणार नाही कारण त्या माणसावर कालपासून आमचं परत माया येत होती आम्हाला त्यांची पण 307 करीन आता तुला काय दुसरं येत का नाही नुसतं केशीशिवाय बोलतच नाही आमच्या रोय केली मार काढू बाबा हो आपण तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे सरकारला आजची रात्र आणि उद्याचा दिवस देण्यात आलेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलाय पाणी बंद झालं तर पुढची जबाबदारी सरकारची असं मनोज जरांगे पाटील म्हटलेले आहेत आणि धमक्यांना बळी पडणार नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय ओबीसी नेत्यांच्या धमक्यांना आम्ही घाबरत नसल्याचं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे कोणाला आंदोलन करायचंय तर करून बघा असं देखील जरांगे म्हटलेत अमित शहांना माझा नंबर द्या खरं सांगतो ते नेते अमित शहांना खरं सांगणार नाही असा टोला देखील त्यांनी लगावलाय आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय एकानंही आत्महत्या करू नका असं आवाहन देखील त्यांनी मराठा बांधवांना केलेलं आहे मनोज जरांगे पाटील हे सध्या बोलतायत आणि आमरण उपोषण शांततेत सुरू ठेवा असं आवाहन त्यांनी मराठा बांधवांना केलेलं आहे तसंच त्यांनी सरकारला देखील अल्टिमेटम दिलेला आहे दरम्यान अमित शहांना माझा नंबर द्या त्यांना मी खरं सांगतो हे नेते अमित शहांना खरं सांगणार नाहीत असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे दरम्यान आमरण उपोषण शांततेत सुरू ठेवा असं आवाहन देखील त्यांनी मराठा बांधवांना केलेलं आहे सरकारकडे आजची रात्र आणि उद्याचा दिवस आहे असं देखील जरांगे पाटील यांनी म्हणत सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाज आक्रमक झालेले असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना आवाहन केलेलं आहे आणि अधिवेशन बोलवा आणि मराठा आरक्षण द्या अशी मागणी देखील जरांगे पाटलांनी केलेली आहे आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे सरकारनं आज निर्णय घेतले त्यापैकी एकही मान्य नसल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या
त्यांनी तसं केलं नाही असं देखील जरांगे पाटील म्हटलेले आहेत आणि सरसकट आरक्षण द्या अर्धवट नको अशी मागणी देखील जरांगे पाटलांनी केलेली आहे। तर सरकारला आजची रात्र आणि उद्याचा दिवस देण्यात आलेला आहे।